सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया बेलगाव बेलगावी डिस्ट्रिक्ट कमेटी की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनाकिद किया गया है। इस प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद यह है जो हाल ही में बेलगावी ज़िले में जो एक जैन मुनि कामा कुमारानंदी स्वामी का जो मर्डर हुआ था, इस मर्डर में ये मर्डर को हम मरहमत करते हैं। जो भी मर्डरर्स हैं इनको मैक्सिमम पनिशमेंट होने के जैसा डिपार्टमेंट इन्वेस्टिगेशन करना, और हम यहाँ के पुलिस ऑफिशियल्स का भी हम खैर मकदम कहते हैं कि विद इन ए 6 आवर्स ये जो मर्डरर्स थे इनको अरेस्ट किया है। अगर विद इन ए 6 आवर्स आप इसको अरेस्ट नहीं करते तो बीजेपी की फिस्ताही फोर्स इधर आ गई थी कि वहाँ पर इसको फिस्ताही दंगा फसाद करने के लिए इस्तेमाल करने के भी पूरे पूरे चांसेस थे। तो इसको आप यहाँ पर जो पुलिस कार्रवाई की है हम आपको सैल्यूट करते हैं, और इसको और थरो इंक्वायरी कर इसमें और कौन कौन लोग शख्स शामिल हैं, इसकी क्या क्या साजिश है, तो ये पूरी साजिश को कर्नाटक के लोगों के सामने लाना चाहिए। और इसी दौरान कर्नाटक में पिछले 10-15 दिनों में 4 मर्डर हुए हैं। बेंगलुरु में एक डबल मर्डर हुआ, कोलार में एक दलित बच्ची का मर्डर हुआ, मैसूर में एक मर्डर हुआ। ये सारे मर्डर में भी जो भी हमें नजर आता है कि यहाँ के लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम है। जो हमारे होम मिनिस्टर परमेश्वर हैं असेंबली सेशन में बोलते हैं कर्नाटक में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सब सही है, बराबर है, लेकिन बीजेपी की हुकूमत में जो प्रॉब्लम्स लॉ एंड ऑर्डर का था वो ऐसे ही कंटिन्यू होते जा रहा है। आपका एक वादा भी था बिफोर इलेक्शन हम अगर हुकूमत में आएंगे तो लॉ एंड ऑर्डर का हम पहली प्रायोरिटी देकर इसको सेटरेट करेंगे, लेकिन आपके ही जो सोनिया गांधी जो आपकी पार्लियामेंटेरियन आपके जो UPA हुकूमत थी तब एक बिल का प्रपोज वो की थी, वो बिल प्रिवेंशन ऑफ क्रिमिनल एंड टारगेटिंग वायलेंस बिल, ये बिल आज तक एक्ट होकर नहीं आया। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कर्नाटक के चीफ मिनिस्टर को ऑलरेडी एक लेटर भी लिख चुकी है कि ये बिल को आप एक्ट होकर लेके आओ। अगर ये बिल को एक्ट होकर लेके आएंगे तो यहाँ की फिस्ताही ताकतों को कंट्रोल कर सकते हैं। इनकी जो मनसूबा है, इनकी जो साजिश है, जो एकजुटी भी है कर्नाटक में, जो भाईचारगी है इसमें खलल डालने की इनकी जो साजिशें हैं, ये साजिशों को नाकाम करने के लिए ऐसे बिल की सख्त ज़रूरत है। क्योंकि यहाँ पर कोई भी एक मर्डर वो किसी भी वजह से क्यों ना हो वहाँ पर बीजेपी के लीडर्स पहुँच जाते हैं। हालांकि इनको अब तक एक अपोजिशन लीडर चुनने की ताकत भी नहीं है असेंबली में, लेकिन यहाँ रोड में कहीं पर कोई पैसों के मसले में, कोई पर्सनल गिट्स के मसले में मर्डर होता है तो वहाँ आके अपनी दाल गलाने की कोशिश करते हैं। तो इनको कंट्रोल करना है तो ऐसी एक बिल ज़रूरत है। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इसी प्रेस कॉन्फ्रेंस में चीफ मिनिस्टर को ये भी मुतालबा करती है, बिफोर इलेक्शन आप बड़े बड़े जो वादे किए थे, जो माइनॉरिटी कमेटी के इश्यूज़ को हम एड्रेस करेंगे, 2B रिजर्वेशन को रिस्टोर करेंगे, बजट में 10,000 करोड़ बजट हम रिजर्व रखेंगे, लेकिन कोई भी वादा आपका पूरा नहीं हुआ। बजरंग दल को बैन करने की बात आप करे थे, क्या हुआ ये वादे, क्या इसके बारे में आपको और फिक्र नहीं है, क्यों इसके बारे में कौन फिक्र करना। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आपके माध्यम से चीफ मिनिस्टर को भी पूछना चाहती है, हाल ही में आप 3,20,00,000 करोड़ का बजट आप पेश किए, सिर्फ माइनॉरिटी को 2,100 करोड़ दिए हैं, कहाँ को बसाएगा ये बजट। 10,000 करोड़ जैसा आप वादा किए थे इसको देना है, और 2B रिजर्वेशन रिस्टोर करना है, और टिप्पू यूनिवर्सिटी आपके जो राज्यसभा मेंबर बोलकर सदियां गुजर गए अब तक पूरा नहीं हुआ, टिप्पू यूनिवर्सिटी लाना है, और कर्नाटक में मेनली लॉ एंड ऑर्डर सिचुएशन को कंट्रोल करने के लिए ऑल कर्नाटक लेवल पर एक बिल लाना है। सिर्फ मंगलोर में जाके एक एंटी क्रिमिनल विंग कायम करने से कुछ फायदा नहीं है, ये पूरे होल कर्नाटक के लिए जैसा कि आपको मैं पहले ही बता चुका हूँ प्रिवेंशन ऑफ क्रिमिनल एंड टारगेटिंग वायलेंस बिल, ये बिल को एक्ट होके लाना है, ये हमारा मुतालबा है। ಬೇರೆ ಭಾಗಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯಾಕೆ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಈ ಹೊಸ ಸರ್ಕಾರಗಳು ಅದಕ್ಕೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಈ ಬಾರಿಯ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ BBMPಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ದೊಡ್ಡ ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮೀಸಲಿಡ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ಎರಡನೇ ರಾಜಧಾನಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಮೀಸಲಿಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ತುಂಬಾ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು। ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ಭಾಗದ ಜನವಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ ಅದನ್ನ ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಬೇಕಿದೆ, BJPಯವರು ಇದುವರೆಗೂ ಬಾಯಿ ಎತ್ತಿಲ್ಲ, ಚಕಾರ ಎತ್ತಿಲ್ಲ। ಆದರೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಸ್ವಾಮೀಜಿಯ ಕೊಲೆಯಾದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕನ ಹೆಸರು ಬಂತು, ಏನು ದಲಾಯತ್ ಅವನ ಹೆಸರು ಹಸನ್ ದಲಾಯತ್ ಅವನ ಹೆಸರು ಬಂತು, ಅವನ ಹೆಸರು ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇದುವರೆಗೆ ಯಾಕೆ ಬರಲಿಲ್ಲ। ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಈ ಕೊಲೆಯನ್ನ ಯಾರು ಸಮರ್ಥಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಜೈನ ಮುನಿಗಳ ಏನು ಹತ್ಯೆ ಆಗಿದೆ ಇದನ್ನ ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಮಾಜ ಇಡೀ ನಾಗರಿಕ ಸಮಾಜ ಒಟ್ಟಾಗಿ ಖಂಡಿಸಲೇಬೇಕು। ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ BJPಯವರಿಗೆ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಬೇಡ ಬೇಯಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಅವರ ಕೋಮು ವೈಷಮ್ಯದ ವಿಷವನ್ನ ಬಿದ್ದಲಿಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನಾವು ಬಿಡಬಾರದು।
ಬಸವಣ್ಣನವರು ಹುಟ್ಟಿದಂತ ಈ ನಾಡು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದನವರು ಹುಟ್ಟಿದಂತ ಈ ನಾಡಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಬದುಕಬೇಕಾಗಿರುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ ಹಾಗಾಗಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೋಮು ಗಲಭೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಕೋಮು ವೈಷಮ್ಯಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಬಿಲ್ ಏನು ಪ್ರಪೋಸಲ್ ಬಿಲ್ ಇದೆ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದೆ ಅದನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕು ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 320,000 ಕೋಟಿಯ ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇದರಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರವರು ಬಿಫೋರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಇದೇ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು 10,000 ಕ್ರೋರ್ ನಾವು ಮೀಸಲಿಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದರೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು ಎಷ್ಟು 2,100 ಕ್ರೋರ್ ಎಲ್ಲಿಗೆ ಸಾಕಾಗ್ತದೆ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 90 ಲಕ್ಷಷ್ಟು ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಇದೆ ಮೈನಾರಿಟಿ ಅದು 6 ಸಮುದಾಯ ಮುಸ್ಲಿಂ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಜೈನ ಪಾರ್ಸಿ ಈ 6 ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಸೇರಿಸಿ 2,100 ಕೋಟಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಸಾಕಾಗ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿ ಟೂಬಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ನಾವು ಮರುಸ್ಥಾಪಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಇದುವರೆಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಭಜರಂಗದಳವನ್ನು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಎಲ್ಲಿ ಬ್ಯಾನ್ ಆಗಿದೆ ಇದೆಲ್ಲವನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ ಹಾಗಾಗಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ಪತ್ರಕರ್ತರ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನರಲ್ಲಿ ಕೇಳಿರುವಂತದ್ದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕೊಲೆಗಳನ್ನ ಯಾವುದೇ ನಾಗರಿಕ ಸಮಾಜ ತಲೆಗೆ ತಗ್ಗಿಸುವಂತ ಘಟನೆಗಳಿದ್ದಾಗ ಅದನ್ನ ಒಂದು ಕೋಮು ಒಂದು ಜಾತಿಗೆ ಸಮೀಕರಿಸುವಂತದ್ದನ್ನ ದೂರ ಇಟ್ಟು ಅವರು ಕೊಲೆಗಳಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಕೊಲೆಗಳಿದ್ರೆ ಯಾವುದೇ ಧರ್ಮ ಇಲ್ಲ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಇಲ್ಲ ಅವನು ಕೊಲೆಗಳಿದ್ರೆ ಕೊಲೆಗಳ್ತಾನೆ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಇಲ್ಲಿಯ ಪೊಲೀಸ್ನವರು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 6 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರ ಇಂಟ್ರಾಗೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಚಾರ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಅದು ಯಾವುದೋ ಸಾಲ 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗೃಹಮಂತ್ರಿಯವರು ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಕೋಮು ವಿಷಬೀಜ ಬಿತ್ತುವಂತಹ ಶಕ್ತಿಗಳ ಮುನ್ನಾರಕ್ಕೆ ನಾವು ಬಲಿಯಾಗುವುದು ಬೇಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ರಾಜ್ಯವನ್ನ ಸುಂದರವಾದ ಸರ್ವಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟವನ್ನಾಗಿ ನಾವು ಕಟ್ಟುವ ರಾಜ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಭಾಗದ ಬೆಳಗಾವಿ ಈ ಎರಡನೇ ರಾಜಧಾನಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಇಲ್ಲಿರುವಂತ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಕೂಡ ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಸರಿಯಾದ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಈ ರಾಜ್ಯದ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸಬೇಕು ಎನ್ನುವಂತ ಕರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಾನು ಕೊನೆಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ